आज सत्तावीस एप्रिल मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सहाशे एकोणचाळीस निकालो मनुची आपल्या ग्रंथामध्ये लिहितो की आलमगीर औरंगजेब बादशाच्या छावणीतील अधिकारी व सेनानी यांना स्वार्थाशिवाय काही दिसत नव्हते स्वामीद्रोहाचा आरोप येणार नसेल तर ते बादशाच्या कोणत्याच आज्ञेचा गंभीरपणे विचार करण्यास तयार नसतं बादशाही हुकमाचा आहेर कसा केला जात असे याचे एक उदाहरण इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये घडले आलमगीर औरंगजेब बादशाह स्वतःच मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या मोहिमेवर निघाला मोहीम सायद्रीच्या बिकट प्रदेशात होणार असल्याने आमीर उमरावपासून सामान्य सैनिकापर्यंत कोणीही आपल्या बायका मु मुले आणि वस्तुभाव बरोबर घेऊ नयेत ती ब्रह्मपुरीच्या छावणीत ठेवावी असे त्यांनी ताकीद दिली होती या हुकुमाची सक्त अंमलबजावणी व्हावी असे त्याने सांगितले होते पण हिंदुस्थानसारख्या देशात अशा प्रकारच्या हुकुमाची अंमलबजावणी क्वचितच होते कारण त्यासाठी हुकूम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची राज्यकर्त्यांची तयारी असावी लागते पण अशी शिक्षा करणे तैमूरच्या राजवंशातील बादशाच्या नाईपणाला सोडून झाले असते असे काफी खान म्हणतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी